मी सूरज आहे आणि मी प्राची. आज आम्ही चाललो एका ट्रिप वरती, तर इट्स अ बर्थडे ट्रिप. सूरजचा बर्थडे आहे, सो त्यासाठी आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे. सो आम्ही कुठे जातो काय होतो ते आम्ही तुम्हाला सांगू, तर तुम्ही आमच्यासोबत राहा. स्टे ट्यून्ड. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आम्ही जस्ट पोचलो आहे एअरपोर्टला. तुम्ही बघू शकता 7 वाजता पण खूप बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे सूरज, सो सूरजचा बर्थडे आहे आणि सूरजच्या बर्थडेसाठी स्पेशल ट्रिप आहे. सो आम्ही जिथे चाललो आहे दॅट इज सिम्बॉल ऑफ लव. सो तुम्ही बघालच आमच्यासोबत. सो लेट्स सी, आता बोर्डिंग पास घ्यायचा आहे, चेक इन करायचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आतमध्ये तुम्हाला बघण्यासारख्या. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू, कसं काय तुम्ही कसं करू शकता, ट्रिप कशी प्लॅन करू शकता आणि काय काय बेनिफिट्स घेऊ शकता ते. बिचाऱ्याला माझी पण बॅग उचलायला लागते. सूरज झालं चेक इन, बॅगेज चेक इन झालंय, बॅगेज ठेवल्या गेले. आता आम्ही शोधतो आहे एअरपोर्ट लाउंज, तर चलू. आता भूक लागली. काय एअरपोर्ट लाउंजला? एअरपोर्ट लाउंज मध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट खायला भेटतं. इफ यू आर हॅव्हिंग अ क्रेडिट कार्ड और एनी काइंड ऑफ अ व्हिसा कार्ड, तर डिफरंट कार्ड हॅव डिफरंट ऑफर्स. तर बेसिकली आपण ते दाखवून आपल्याला फूड फ्री मध्ये भेटतं. फ्री एज इन काय पे करायला लागतं की नाही? मिनिमल चार्ज 2 रुपीज और मॅक्स 20 रुपीज. एवढं स्वस्त? हो, बट द फूड इज ऑसम. लेट सी कसं आहे फूड. लेट सी, जसं सूरजने सांगितलं की लाउंज मध्ये आपल्याला, आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हा सुद्धा आम्ही गेलेलो लाउंज मध्ये. सो आता पण चाललोय, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नव्हतो कारण की आमचा फर्स्ट व्लॉग आहे. सो बघू तुम्हाला आवडतोय का आणि तुम्ही आमच्यासोबतच राहालच आमच्या जर्नीमध्ये. सो बघूयात, कमेंट्समध्ये सांगा आम्हाला कसं वाटतं. येस सूरज, मॅक आहे तिकडे बघा. चल ना मग दुसरीकडे कुठे घेऊन जातो. बुक सेट्रा म्हणून शॉप आहे, त्याच्या बाजूला आहे. तो एंटर एअरपोर्ट लॉन्च एंटर केलेला आहे. काय बोलायचं सुरेश, कसं वाटतंय? हे इंटरनॅशनल एअरपोर्ट लाउंज आहे. आम्ही फर्स्ट टाइम इकडे बघतो आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही गेलो होतो डेमो डोमेस्टिकवाल्यामध्ये गेलो होतो, तर हे खूप जास्त सुंदर आहे आणि व्ह्यू पण खूप छान आहे. फूड आहे, ब्रेकफास्ट आहे.
बोर्डवरून ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग फ्लाईट बोर्ड करणार आहे. आम्ही लाऊंजमध्ये खाल्लं आहे पण आम्हाला उशीर झाला आहे. आम्हाला कॉल आला होता तर आम्ही पळत पळत आलेलो आहे. आता आम्ही आता आमच्यासाठीच वाट बघतायत ते. लेट झालं होतं. ओके लेट्स बोर्ड आवर फ्लाईट. दिल्लीला दिल्ली एअरपोर्टवरून मी मस्त झोपून आली आहे. आता पोचलोय. आता बाहेर जाऊ अँड आम्हाला पुढे अजून ट्रॅव्हल करायचं. एअरपोर्टला उतरल्यानंतर आता आम्ही चाललोय निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला. सो त्यासाठी आम्ही आता मेट्रोने जाणार आहोत. तो इथून एअरपोर्टवरून मेट्रोसाठी डिरेक्ट कनेक्शन आहे मेट्रोचं रेल्वे स्टेशनचं. मेट्रो आय जी आय एअरपोर्ट ही कनेक्टेड आहे एअरपोर्टला. सो तुम्ही डिरेक्टली विदाऊट कॅब न करता मेट्रो घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रॅव्हल करू शकता. सो एकदम बजेट फ्रेंडली ट्रिप आहे आमची. आम्ही तुम्हाला सांगू इन बजेट कशी ट्रिप प्लॅन करायची येते. मेट्रो कसं वाटतं सूरज? गर्मी खूप. स्वामी दोन मेट्रो चेंज कराव्या लागतात. फर्स्ट वाली मेट्रो आपण चेंज केली आहे त्याच्यानंतर आता आग्रा स्टेशनला आणि इकडून जाणार आहोत आता आम्ही आमच्या हॉटेलला. तर वी हॅव बुक अ कॅब तर कॅबसाठी वेट करतोय आणि मग तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो हॉटेल वगैरे सर्व कसं. सो ट्रेनची जर्नी खूप छान होती म्हणजे ट्रेन थोडी लेट झाली आमची एक तास ऑलरेडी ऑलमोस्ट. सो आता बघू पुढे कसं हॉटेल वगैरे चेक इन करून थोडंसं आराम करून मग साईट सीन हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे क्लार्क्स द क्लार्क्स बाय शिराज. खूप छान हॉटेल आहे. आम्ही आता तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं आहे ते वगैरे. खूप छान आहे. खूप अमेझिंग प्लेस आहे. म्हणजे तुम्ही जर बघू शकता माझ्या बॅक साईड मिरर खूप मिरर्स आहे तिथे खूप सारे आणि एंट्री तेवढी सुंदर आहे की आता अजून हॉटेल आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे की ते काय मस्त छान छान आहे ते सगळ्या गोष्टी. सो आम्ही तुम्हाला दाखवू लवकरच. सो अमेझिंग आहे हॉटेल. बट तुम्ही जर याल तर इथे नक्की स्टे करा. खूप सुंदर हॉटेल आहे. म्हणजे अजून बाहेरून तर इतकं सुंदर दिसतं. आता अजून रूम किती सुंदर आहे तो चेक करायचा. सो
सो हाय लिफ्ट एरिया. सो आम्ही चाललो आहे आता रूम मध्ये. आपला रूम कुठल्या फ्लोर वरती असेल? अच्छा फोर्थ फ्लोर. हॅलो तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही पण आम्हाला इथून दिसतोय ताजमहल. आता आपण करणार आहोत रूम टूर, सो लेट्स गो. अजून इथे कॉफी वगैरे सगळं दिलेलं आहे आणि इथे वॉटर दिलेलं आहे. वॉशरूम बघतो तर वॉशरूम खूप क्लीन आहे, ऍक्च्युली खूप छान आहे. बाथ एरिया वेगळा दिलेला आहे आणि टॉयलेट टॉयलेट्स वगैरे सुंदर दिले. जिम वॉर्डरोब दिले, त्याच्यामध्ये आयन वगैरे आहे, बाथरूम आहे, लॉन्ड्री बॅग आहे, क्लीन लॉकर आहे. आपल्या सोन्याच्या वस्तू वगैरे असतात तर त्या ठेवण्यासाठी लॉकर खूप इम्पॉर्टंट आहे. सो इट्स गुड. ही आहे आमचं रूम. तिथे आम्ही आता ऑलमोस्ट टू नाईट्स स्टे करणार आहोत. सो आजचा एक नाईट आहे आणि उद्याची एक नाईट आहे. सो उद्या सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग जाऊ मोस्टली ताजमहल बघायला. सो स्टे ट्यून विथ अस. आम्ही झालो रेडी, रूममध्ये गेलो, फ्रेशन अप झालो आणि आता जरा चाललो आहे साईट सीइंग आणि मार्केट वगैरे बघायला. लोकल मार्केट एक्सप्लोअर करू जरा, काय स्पेशालिटी आहे इथली, इथलं फूड काय स्पेशल आहे, लोकल फूड कसं आहे काय आहे ते एक्सप्लोअर करू. सो लेट सी. इथे सदर बाजार म्हणून एक आहे, तिथे चाट गली म्हणून फेमस आहे. सो लेट सी कसं आहे काय आहे, मी तुम्हाला दाखवतेच आम्ही काय खातो. सो नेहमीच आपण नॉर्मल फूड खात असतो. सो विचार केला की आता इथे आलं तर इकडचं लोकल फूड ट्राय करूया कसं लागतं आहे. खाणार होत आता आग्रा चाट हाऊस फ्राईड. तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे. दिस इज द फेमस चाट गली ऑफ आग्रा. आपल्यासारख्या छोट्या पुऱ्या नाही आहेत, खूप मोठ्या मोठ्या पुऱ्या आहेत ना. आणि चाटचे पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. आता खाणार आहे मलई तंदुरी चाप.
ते प्रोग्रेस आहे. काय चालू आहे ब्राची? तो ये फेमस कुल्फी फालूदा है फ्रॉम 1980. त्याच्यामध्ये कुल्फी, आईस्क्रीम, रबडी, बरंच काय 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 वेगवेगळे प्रकार आहेत. सूरज फोन बघतोय कसा आहे. अमेझिंग, छान आहे. ट्राय. सो वी आर बॅक टू आर रूम. आणि आता आहेत रात्रीचे 9 वाजलेत. सो 9 वाजले असतील ना? हा 9 वाजलेत. सो आम्ही रूम वरती आलोय. आता जरा चेंज करतो, फ्रेशन अप होतो आणि मग सकाळी आपण भेटूया. सकाळी आम्ही जाणार आहोत ताजमहल बघायला. अर्ली मॉर्निंग जायचं आहे. सो ते आम्ही तुम्हाला दाखवूच, पण त्यासाठी तुम्हाला उद्याचा व्लॉग बघावा लागेल. सो हा व्लॉग इथेच एंड होतो. सो होपफुली तुम्हाला आमचा फर्स्ट व्लॉग आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.